नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान मुलांना प्रत्येक ऋतूतील फळे द्यायला हवीत, परंतु ती फळे देण्याची योग्य पद्धत असते. सीताफळ हे हिवाळ्यामध्ये मिळणारे फळ देखील मुलांना अवश्य द्यावं. त्यासाठी आज आपण सीताफळ बासुंदी हा प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी घेतलेली आहेत मी छान पिकलेली अशी सीताफळ, एक ग्लास दूध, 2 चमचे साखर. सीताफळ योग्य प्रमाणात गोड असते, त्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी कमी घेतलं तरी चालेल. आणि 2 चमचे मावा किंवा खवा, ड्रायफ्रूट्स काप तुमच्या आवडीनुसार, आणि जायफळ वेलची पूड. मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी साधारण 1 पाऊन ग्लास एवढं दूध घालून ते व्यवस्थित उकळून घेणार आहे. दुधामध्ये मी घालते आहे साखर आणि हे दूध व्यवस्थित हलवत ढवळत उकळून. दूध उकळेपर्यंत आपण हा खवा दुधामध्ये थोडासा भिजत घालूया, म्हणजे तो छान मऊ होईल आणि दुधात सहज विरघळला जाईल. त्यानंतर मी हे व्यवस्थित पिकलेल्या सीताफळाचा गर काढून घेते. गर काढून घेण्यासाठी चमच्याने तो गर सहज निघतो आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे. हाताने किंवा चमच्याने ते व्यवस्थित मॅश करून घ्या, म्हणजे त्यातले बी सहज वेगळे होतील. आपण पाहू शकतो याला थोडासा थिकनेस येतोय, म्हणजे त्याचा गर वेगळा होत आहे. मी व्यवस्थित याचा पूर्ण गर काढून घेतलेला आहे, बी वेगळे केलेले आहेत. आता आपला खवा देखील छान मऊ झालेला आहे. आपण पाहूया दूध छान उकळून झालेलं आहे, साखरही त्यात विरघळली गेली असेल. आता आपण त्याच्यामध्ये आपण जो भिजत घातलेला मावा होता तो घालूया, म्हणजे त्याला थोडासा घट्टपणा येईल. दूध बराच वेळ उकळत बसण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये दुसरे कुठले केमिकल घालण्यापेक्षा मावा जर त्यामध्ये घातला तर त्याची बासुंदी लवकर तयार होते, त्यामुळे आपण हा मावा घालून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे दूध छान थंड करून घ्यायचं. ओके, 10 ते 15 मिनिटात हे दूध व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये मी घालते जायफळ, वेलची आणि केशरपूड आणि ड्रायफ्रूट्सचे काप. तुमचं बाळ जर अगदी लहान असेल तर काप घेण्यापेक्षा तुम्ही ड्रायफ्रूट पावडर घाला, म्हणजे चोकिंगचा कुठलाही त्रास त्यामध्ये होणार नाही. जायफळ, वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स शरीरात उष्णता योग्य प्रमाणात वाढवतात, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, त्यामुळे ही बासुंदी मुलांसाठी खूप पौष्टिक ठरते. त्यानंतर मी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये सीताफळाचा गर. दूध व्यवस्थित थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये सीताफळाचा गर घाला, अन्यथा ते दूध फाटण्याची शक्यता असते. तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही थंड करूनही खाऊ शकता, किंवा आहे त्या तापमानाला ही बासुंदी खूप उत्तम चव लागते. लहान मुलांनाही खूप आवडते, त्यामुळे अशा प्रकारची सीताफळ बासुंदी करून मुलांना नक्की खायला द्या. आणि कशी झाली होती ते देखील आम्हाला सांगा. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या काही सूचना, प्रतिक्रिया किंवा नवीन माहिती असेल तर ती देखील आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सर्व उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. सुजान संगोपन या चॅनलवर आपण लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, उत्तम वाढीसाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत देखील या चॅनलचे सर्व व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच एका नवीन उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सुजान संगोपन. धन्यवाद.